दिन पहले बजाज नगर पुलिस स्टेशन अंतर्गत चार युवकों ने सागर नामक व्यक्ति के ऊपर तलवार से जानलेवा हमला किया था, जिसके बाद जख्मी को इलाज के लिए दवाखाने में भर्ती कराया गया। इसके बाद कल रात को वाड़ी पुलिस स्टेशन अंतर्गत लावा ढाबे से चारों आरोपियों को पुलिस ने हिरासत में लिया है। जानलेवा हमला करने के कारण कुछ दिन पहले जख्मी ने आरोपी के मां को धमकाते हुए चाकू दिखाया था। उस बात का गुस्सा मन में रखकर आरोपी ने जख्मी के ऊपर में जानलेवा हमला किया है, ऐसी जानकारी मिली है। दो दिन पहले बजाज नगर पुलिस स्टेशन के अंतर्गत चार युवकों ने सागर नामक एक युवक पर जानलेवा हमला बोल दिया था, जिसके बाद जख्मी को इलाज के लिए दवाखाने में भर्ती भी कराया गया। आपको बता दें कि इसके बाद रात को वाड़ी पुलिस स्टेशन के अंतर्गत लावा ढाबे में चारों आरोपियों को पुलिस ने देखा तो उसने तुरंत गिरफ्तार कर लिया। जानलेवा हमला करने वाले ने कारण बताया कि कुछ दिन पहले जख्मी ने आरोपी की मां को धमकाते हुए चाकू दिखाया था और इसी बात का गुस्सा वह कई दिन से मन में लेकर बैठा था और आखिरकार जख्मी युवक के दिखते ही उसने उस पर हमला बोल दिया। गुन्हा दाखल करने झालेला होता। गुन्ह्याच्या तपासामध्ये येथील जे आरोपी आहेत तर एकूण चार आरोपी आपण आपल्या ताब्यात आहेत, पण चारपैकी एक अल्पवयीन विधी संघर्षग्रस्त बालक आहे आणि जे तीन आहेत त्यांचे नाव आहे प्रशांत अवघडे, एक अभिलाष बंडू वाघमारे आणि एक शशांक पौरकर, हे पांढरपुडी साईडचेच आहेत आणि येथील जो फिरेदी आहे तो पण त्याच बाजूचा आहे आणि त्यांच्यामध्ये आतापर्यंत जी प्राथमिक आपल्याकडे जी चौकशी झाली आहे तर त्याच्यामध्ये येथील जो एक आरोपी आहे त्याच्या आईसोबत येथील जो जखमी आहे त्याचं भांडण झालं होतं आणि त्याच्यामध्ये त्यांनी काहीतरी चाकू वगैरे दाखवला होता आणि त्यामुळे त्याचा एक राग होता मनामध्ये म्हणून मारलेला असं त्यांनी सांगितलेलं आहे, परंतु तरीसुद्धा हे कारण अंतिम आहे असं मला तरी वाटत नाही। त्याच्यामध्ये आम्ही अधिक तपास करत आहोत। आज येथील जे तीन आरोपी आहेत त्यांना आपण कोर्टामध्ये PCR साठी आता घेऊन गेलेलो आहोत। त्यांची पोलीस कोठडी रिमांड मिळाल्यानंतर आपण अधिक तपास करू आणि खरं कारण काय आहे ते आपल्या समोर येईल। गौरतलब रहे कि नागपुर शहर में इस तरह दिन दहाड़े तलवार लेकर घूम रहे लोगों पर पुलिस की गाज गिरनी चाहिए, ऐसी समय की मांग है। NBC न्यूज के लिए कैमरा पर्सन अखिलेश भरद्वाज के साथ रूपा पंडित की रिपोर्ट।